त्यामुळं अजितदादांच्या मनामध्ये काय आहे हे अजून काय आपल्या कुणाच्या लक्षात आलेलं नाही आहे. अजितदादांसारखा एक चांगला माणूस जर आमच्यामध्ये येत असेल आमच्या NDA मध्ये आमच्या महायुतीमध्ये तर महायुतीची ताकद अजूनही वाढणार आहे. एकनाथ शिंदे पण राहणार आणि अजित पवार पण राहणार, हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, इलेक्शन कमिशननी त्यांच्या बाजून निर्णय दिलेला आहे की दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा हा आहे की जो व्हीप आहे, या व्हीपच्या मुद्द्यावर 16 आमदारांना उपाध्यक्षांनी सस्पेंड केलेलं आहे. तर हा मिटिंगला त्यांना बोलावलेलं आहे अशा पद्धतीचा जो व्हीप होता, तर व्हीप जो असतो तो व्हीप हा ज्यावेळेला हाऊसमध्ये मतदान करायचं असतं त्यावेळेला व्हीप हा तसा असतो. त्यामुळं एकनाथ शिंदे आणि सगळ्याच आमदारांनी राज्यसभेच्या वेळेला मतदान केलेलं आहे, विधान परिषदेच्या वेळेला मतदान केलेलं आहे, त्यामुळं फक्त मिटिंगला ते आले नाही, त्याच्यावर उपाध्यक्षांना सस्पेंड करता येणार नाही, त्यामुळं कोर्टाला त्याचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळं असे मुद्दे आहेत. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की निकाल जो आहे तो निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूनच येईल. सरकारच्या मी CM ना डेप्युटी CM ना भेटलो होतो, त्यांच्याकडे आपण मागणी केली होती, विद्यार्थ्यांच्या भावना त्यांच्याकडे आम्ही दिल्या होत्या. ते अगोदर त्यांचं म्हणणं हे होतं की पार्टी जे आहे त्या पार्टीकडे अनेक स्कीम आहे आणि पार्टीचे बजेट आहे ते बजेट अनेक हेडला खर्च करण्याच्या संबंधातली म्हणजे अनेक योजना त्याच्यामध्ये आहे. सारथीला जे बजेट मिळालं ते सगळंच बजेट त्यांनी फेलोशिपसाठी दिलं, त्यामुळं त्या ते विद्यार्थी जास्त होते असं सुरुवातीला त्यांचं म्हणणं होतं. तरी आमचा आग्रह होता की विद्यार्थ्यांचा आग्रह आहे आणि त्यामुळं राज्य सरकारने त्यांची मागणी मान्य करावी. उशिरा का असेना, पण निर्णय झालेला आहे आणि निर्णय चांगला झालेला आहे. तर कदाचित ते त्या स्टेजवर भाषण करण्यासाठी उत्सुक नसतील. अजितदादा भाजपमध्ये जातील असं नाही. अजितदादा एक शरद पवार यांचे स्ट्रॉंग असणारे फॉलोअर आहे आणि शरद पवारांनी त्यांना अनेक वेळेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण राजकारणामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही आहे, कोण कोणत्या पक्षामध्ये जाईल सांगता येत नाही. त्यामुळं अजितदादांच्या मनामध्ये काय आहे हे अजून काय आपल्या कुणाच्या लक्षात आलेलं नाही आहे. पण अजितदादा धाडसी नेते आहे, काम करण्यासाठी ते अत्यंत ॲक्टिव्ह आहे. त्यांनी मंत्रिमंडळामध्ये मंत्री असताना उपमुख्यमंत्री असताना त्यांनी फार चांगली कामं केलेली आहेत. त्यामुळं अजितदादा कधी काय निर्णय घेतील ते सांगता येत नाही. अजितदादा स्वागत केलेलंच आहे, पण जर अजितदादा आले तर अजितदादांचं स्वागत करण्यासाठी आम्ही आहोत. त्यामुळं अजितदादांसारखा एक चांगला माणूस जर आमच्यामध्ये येत असेल आमच्या NDA मध्ये आमच्या महायुतीमध्ये तर महायुतीची ताकद अजूनही वाढणार आहे. त्यामुळं नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू. जर ते आले तर त्यांच्या आरोपाचं काय? त्यांच्या ते आले तर आरोपाचा काही विषय नाही, आले तर त्यांना काय घेणार आम्ही. समजा आले तर मग एकनाथ शिंदेचं काय? एकनाथ शिंदे पण राहणार आणि अजित पवार पण राहणार. त्यामुळं राज्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. एक निकाल जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या बाजूनच लागणार आहे. अनेक ठराव करण्यात येणार आहे, त्याच्यामध्ये भूमिहीनांना 5 एकर जमीन द्यावी ही एक आमची मागणी सातत्यानं आहे. गावामधल्या भूमिहीनांना मग तो कुठल्याही जातीचा असो त्यांना 5 एकर जमीन एक विषय प्रलंबित आहे. पूर्वी प्रमोशनमध्ये रिझर्वेशन शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला मिळत होतं, पण काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं ते प्रमोशनमधलं रिझर्वेशन थांबलेलं आहे. तर सुप्रीम कोर्टाने राज्यांना अधिकार दिलेले आहे
त्यामुळं राज्याने हा निर्णय घ्यावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे. रेल्वेच्या जागेवरच्या ज्या झोपडपट्ट्या आहे त्या देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहे आणि मध्यंतरी उत्तराखंडमध्ये अशाच पद्धतीनं रेल्वेच्या जागेवरच्या झोपड्यांना डिमॉलिश करण्यात आलं होतं. त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने स्टे दिला होता आणि आणि लोकांना त्या ठिकाणी म्हणजे अडचणीमध्ये आणू नये. एक तर रेल्वे मंत्र्यांनाही मी भेटलेलो आहे. तर मागच्या वेळेला रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं होतं की जमीन जर राज्य सरकार विकत घेत असेल तर आमची त्यासाठी तयारी आहे. तर त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने त्याचा विचार करावा आणि ज्या लाखोच्या संख्येने ज्या झोपड्यांच्या वतीने त्या ठिकाणी ऑफिसमध्ये दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण माझ्या हस्ते त्या ठिकाणी झालेलं आहे. त्या ठिकाणी मोठा डॅम आहे त्या व्हॅलीला दामोदर व्हॅली असं नाव देण्यात आलेलं आहे आणि मी 2 वर्षापूर्वी मागणी केली होती की मैथण डॅम या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा असावा. सुरुवातीला त्यांनी ऑफिसमध्ये पुतळा बसवलेला आहे आणि काल तिथं मी 14 एप्रिलला त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की त्या ठिकाणी ब्रॉन्झचा मोठा भव्य पुतळा तिथं उभा करावा अशी मागणी त्यांच्याकडे मी केलेली आहे आणि दामोदरांनी ती मान्य केलेली आहे. बाबासाहेबांचा एक भव्य पुतळा त्या ठिकाणी उभा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दुसरं आपलं हिंदू मिलच्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांचा 4.5-3.5 फुटाचा पुतळा आणि 100 फुटाचा फाउंडेशन असा 4.5-5 फुटाचा एक भव्य पुतळा जो आहे हा त्या ठिकाणी उभा करण्यात येणार आहे.